आपल्याला तीन संख्या दिसत आहे आणि या तीन संख्यांचा उतरता क्रम कसा लावायचा ते आपण पाहूया. या तीन संख्यांमध्ये सर्वात आधी 4.8148, 2.3123, 3.7137 अशा तीन संख्या आहेत, म्हणजे 48, 23 आणि 37 यांचा उतरता क्रम आपण लावूया. सर्वात आधी या तीन संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते शोधूया. 4.2, 3.4 हे सर्वात जास्त आहेत 2 आणि 3 दशकाच्या संख्येपेक्षा, आणि म्हणून 4.81 ही संख्या आधी घेऊया. पुन्हा दोन संख्या उरल्या. आता या दोन संख्यांमध्ये पुन्हा सर्वात मोठी संख्या कोणती ते पाहूया. 2 दशकाची एक संख्या, 1 3 दशकाची, 2.3 एकक, 3.7 एकक, 3 दशक जास्त आहेत 2 दशकापेक्षा, म्हणून ही संख्या घेऊया. आणि सर्वात शेवटी जी संख्या उरलेली आहे ती घेऊया. आपल्या लक्षात येत आहे की या तीनही संख्यांमध्ये सर्वात मोठा 4.8 एकक, त्यापेक्षा थोडेसे लहान 3.7 एकक, आणि सर्वात लहान 2.3 एकक. 48, 37, 23 अशा प्रकारे हा जो क्रम आहे याला उतरता क्रम असं म्हणतात. उतरता क्रमामध्ये मोठी संख्या, त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान संख्या येते.